अमरावती दर्यापूर मार्गावर चारचाकी गाडीला लागलेल्या भीषण आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे अमरावतीवरून दर्यापूरकडे जात असताना बोराळा फाटा जवळ रात्री दहाच्या सुमारास वाहन चालक सोनू कोठारी या आपली चारचाकी वाहनांमध्ये कोल्हापूर पेट्रोल पंपावर डिझेल भरून जात असताना अचानक गाडीने रस्त्याने गाडीमध्ये धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गाडीत धूर निघाल्यानं शॉर्ट सर्किट झालं आणि या शॉर्ट सर्किटमुळे गाडीला अचानक मोठ्या प्रमाणात आग सुद्धा लागली या आगीमध्ये काही मिनिटातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवतहानी झाली नाही आग नियंत्रण आणण्यासाठी दर्यापूर येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं मात्र तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून भस्म झाली होती ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळांकरता खोळंबली होती